अनेक वर्षांनंतर परत परत अशी शपथ आणि अशी एक अदृश्य तलवार कोणाला तरी हातात घ्यावी लागते. समाजाच्या साठी सेवा करणाऱ्या भावना असणारे लोक हे वरच्यावर वाढू दे, तुम्ही वाढू दे, माझा ऐका मीडिया, वाढू दे, नाही येत म्हणत नाही, वाढू दे, अशी तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करते. कुणाच्या विषयी द्वेष नाही, फक्त सत्य आणि सत्य एवढंच मला कळत आहे. मला त्याची कल्पना नव्हती. खरे तर या पूर्ण परिक्रमेमध्ये शिव आणि शक्ती म्हणजे शिवाचे ज्योतिर्लिंग, हे बाबा शिवाचे ज्योतिर्लिंग आणि आपल्या महाराष्ट्रातले सर्व शक्तीपीठ यांचं दर्शन त्याच समवेत काही महत्वाची देवस्थानं जसं दांडापूर आहे, अक्कलकोट आहे, पंढरपूर आहे, अशा अत्यंत तीर्थ आपले तिथे जाऊन दर्शन घ्यावं. आणि ते दर्शन होताना मला हे पूर्ण विश्वास होता की शिव आणि शक्ती बरोबर तुमच्या शक्तीचं देखील मला दर्शन होणार. आज शक्तीपीठातला विराम झालेला आहे कारण माहूर पासून सुरुवात केली, त्याच्यानंतर वणीला गेले, त्याच्यानंतर कोल्हापूरला गेले आणि आज तुळजा भवानीच्या दर्शनाला आले. असं आपण ऐकले लहानपणापासून. आपल्या छत्रपती शिवरायांना आईने एक भवानी तलवार दिली आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ खाऊन ते सत्यात उतरवलं. आज शिवाजी महाराज नसते आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना करायची शपथ काढली नसती तर आपण आज इथे अशा सुरक्षेत उभं राहू शकतो. तसंच इतिहासामध्ये अनेक वर्ष गेले, अनेक वर्षांनंतर परत परत अशी शपथ आणि अशी एक अदृश्य तलवार कोणाला तरी हातात घ्यावी लागते. आणि समाजामध्ये कलियुगामध्ये चुकीच्या गोष्टी माणसाला सहज वाटायला लागतात. अरे हे तर काय, त्यांनी तर याच्यापेक्षा पाप केलंय, याचं काय, त्यांनी तर याच्यापेक्षा मोठी चोरी केली, अशा गोष्टीची अंगवळणी पडलं लोकांना तर राज्यकारण्यांना ते अजून सोपं जाईल, ते अजून सोपं जाईल जे शासन करते आहेत. आणि म्हणून आपण चांगले शासन करते, चांगले राज्य करते, चांगल्या समाजाच्या साठी सेवा करणाऱ्या भावना असणारे लोक हे वरच्यावर वाढू दे, तुम्ही वाढू दे, माझा ऐका मीडिया, वाढू दे, नाही येत म्हणत नाही, वाढू दे, अशी तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करते. त्यांना निवडणारा वर्गही तसाच राहू दे अशीही प्रार्थना करते. आणि आमच्या अर्चनाताईंचे मनापासून आभार मानते. अनेक वेळा त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं पण मला येता आलं नाही. त्या खऱ्या कारभारी नाहीत, मला माहिती आहे की कोण कारभारी नाही, कोणाकडे तिजोरीची चावी आहे, कोण लक्ष्मी आहे. आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या अनेक बैठका चालू आहेत, मुंबई, दिल्लीत, संभाजीनगर, अजून कुठे, तर सारखा आमदार खासदारांना तिकडे जावं लागतंय. आणि मला काल पण खासदारांच्या पत्नी होत्या, तर म्हटलं चला म्हणतात ना आपण बेटर हाफ, तसं आमच्या ताई आलेल्या आहेत, राणादादांनी आवर्जून त्यांना पाठवले, त्या मला आता जेवायला पण येणार आहेत. तुम्ही इथे सगळे एवढ्या संख्येने आला, आता तुम्ही असं नुसतं मला नका सांगू ताई या रस्त्यावर बाहेर या, आता मी आले, आता तुम्ही नुसत्या माझ्या घोषणा द्यायच्या नाही, नुसत्या सेल्फ्या काढायच्या नाही, नुसतं प्रत्येक गोष्टी ओ मी तुमच्या सोशल मीडियाची पोस्ट लाईक घे का, कोण आहे, कोणी पण असेल का बसा, आपण पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला तुम्ही सर्वांनी नुसतं फोटो काढून नुसतं घोषणा देऊन मी जिथे आहे तिथे येऊन नाही जमणार. तुम्हाला एक सोशल मीडियावर लाईक केली की त्याच्या बदल्यात काही अपेक्षा असेल असं जमणार नाही. जेव्हा आपल्याला क्रांती असते, जेव्हा संघर्ष असतो, तुम्ही सारखं संघर्ष करण्या म्हणता, तेव्हा आपल्याला समर्पण पण लागलं. मी जीवनामध्ये समर्पण करून बोलते, नुसती बोलत नाही. मी पण अज्ञातवास भोगला, मी पण कष्ट भोगले, मी पण आरोप झेले, मी पण ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांना परत प्रेमाने स्वीकारलं देखील. कारण कुणाच्या विषयात माझ्या मनात मिळाले, आई तुळजा भवानीच्या मंदिरासमोर बोलतेय, माझ्या आतापर्यंत केलेल्या सगळ्या तपश्चर्याला समर्पित करून बोलते, माझ्या मनात कुणाविषयी पाप नाही, कुणाच्या विषयी असूया नाही, कुणाच्या विषयी द्वेष नाही, फक्त सत्य आणि सत्य एवढंच मला कळत आहे. आपण आशीर्वाद द्या की त्या सत्यापासून मी कधीही डळू नये, मध्ये काहीही माझ्या वाट्याला येऊ, एवढाच तुमच्या सगळ्यांकडून आशीर्वाद पाहिजे. आता येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही असं गपचूप आपल्या आपल्या चपला झाला ना, आपल्या गाडीकडे जा. घोषणा नाही, अजिबात गोंधळ नाही. आणि आता मला कोणी हार फुलं तुरे बुके काही द्यायचं नाही. मी जे घेतलेलं आहे ती आई भवानीची शाल आहे, गवड्याची माळ आहे आणि तुळजा भवानीचा फोटो आहे, हे या ट्रस्टनी मला दिलंय. तुम्ही हे घ्यायचं मला द्यायचं नाही. कारण या जिल्ह्यामध्ये आपल्या एका मराठा युवकाने आत्महत्या केलेली आहे आणि त्यामुळे मला हे धिंगाणा सत्कार फुलं बिलं बिलकुल नको आहेत. मी आवाहन केलंय, बऱ्याच ठिकाणी लोकांनी ते पाहिलंय, काही ठिकाणी चुकून राहून गेले त्यांच्याकडनं, पण ते मी स्वीकारलं नाही.
तर आपण त्याला आदरांजली वाहू आणि आपण शांतपणे आता इथून आपापल्या घरी आपण जावे. उद्या माझी यात्रा आहे, उद्या मी करमाळ्याला जाणार आहे, करमाळ्यावरून मी पाटोद्याला जाणार आहे आणि तिकडून मी औंढानागनाथ अशी माझं आहे. नंतर शेवटी परळी वैजनाथ आहे, तर तिथे शांतपणे आपण सर्वांनी सहभागी होऊ शकता. आता इथे महाप्रसाद आहे, महाप्रसाद कोणी केलाय तेव्हा ज्यांनी कोणी केलाय त्यांना आई तुळजाभवानी खूप यश देऊ. सगळ्या टीमनी केलेला आहे, ते महाप्रसादाचा लाभ आपण घ्यावा आणि आपण आमच्या अर्चना ताईला नेहमी साथ द्यावी आणि मी त्यांच्या पाठीशी सदैव असेन असं तुळजाभवानीला स्मरण शब्द देते. आता फक्त काय म्हणायचं, तुळजाभवानीची घोषणा द्यायची, पंकजा द्यायची नाही का? जय भवानी, जय शिवाजी, जय